शिरोळ येथे इंद्रधनुष्य दिवाळी अंकाचे प्रकाशन येथे दिवाळी अंकाची शतकोत्तर वर्षाची परंपरा हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे दिवाळी अंकामुळे अनेक साहित्यिकांना नवोदित लेखकांना कवींना व्यक्त होण्याचे माध्यम मिळते साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने हे निश्चितच महत्त्वाचे आहे समाजाला नवी दिशा आणि नव समाज निर्मितीसाठी साहित्याची गरज आहे ही गरज ओळखून इंद्रधनुष्य मासिकाने ही परंपरा टिकवण्याचे काम केले आहे समाजाला काय हवे आहे ते उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी नेमके जाणले आहे सामाजिक बांधिलकीचा डंका सर्वजण पिटतात मात्र बांधिलकी बरोबर आता सामीलकी महत्वाची आहे तरच हा समाज जीवनाचा रथ पुढे जाणार आहे त्या दृष्टीने व सांस्कृतिक जागरणाचे काम इंद्रधनुष्य करते असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस व ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी केले मासिक इंद्रधनुष्याच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी श्री दत्तसाखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील हे होते अध्यक्षीय भाषणात उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले सहकार महर्षी स्वर्गीय उर्फ सारे पाटील यांनी जे वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे ती शिदोरी घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत मासिक इंद्रधनुष्यमधून वेगवेगळ्या विषयांचे साहित्य वाचकांच्या समोर ठेवून जनजागृती आणि प्रबोधन करण्याचा आमचा मानस कायम राहणार आहे वाचन संस्कृती रुजवण्यासाठी दत्त उद्योग समूह या परिसरात आपले योगदान कायम देत राहील यावेळी प्राध्यापक अशोक दास भंडारचे चेअरमन दामोदर सुतार प्रकाश देसाई सर राजेंद्र प्रधान इकबाल इनामदार यांनीही मासिक इंद्र धनुष्याचे कौतुक केले प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक कार्यकारी संपादक प्राध्यापक मोहन पाटील यांनी केले सूत्रसंचालन सहसंपादक सुता संजय सुतार यांनी केले आभार नीलम मानगावे यांनी मानले यावेळी सामाजिक साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते